नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं माझ्या निक स्टाईल्स या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये मी फॅशन, लाईफस्टाईल, साड्या, मेकअप, ब्लाउजेस, स्टाईलिंग इत्यादी विषयांवरती व्हिडिओज घेऊन येते, खास माझ्या मैत्रिणींसाठी. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो स्किन केअरवरती आहे, कारण खूप जणींच्या मला कमेंट्स येत असतात की स्किन केअरसाठी चांगले प्रोडक्ट सांगा. आणि ज्याही मला भेटतात स्वतः येऊन, त्या मला नेहमी सांगतात की वाव, स्किन सायन्स आणि ममा अर्थ हे जे दोन प्रोडक्ट्स आहेत, ज्या दोन हे जे दोन ब्रँड्स आहेत, तर ह्या दोघं ब्रँड्सला यूज करायचे की नाही, आणि दोघांपेक्षा बेटर कुठला आहे, आणि यांचे रिझल्ट जे आहेत ते विजिबल आहेत की नाही आहेत, तर त्यावर एक आमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवतो. मोस्टली ज्या मैत्रिणी मला भेटत असतात त्यांची ही डिमांड आहे, आणि म्हणूनच आज मी ममा अर्थ आणि वाव स्किन सायन्सबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर वाव स्किन सायन्सचे ऑलरेडी मी 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर आजचा टॉपिक फक्त आणि फक्त ममा अर्थच्या प्रोडक्ट्सवरती आहे. तर ममा अर्थच्या प्रोडक्ट्सबद्दल सांगायचं म्हटलं तर हे प्रोडक्ट क्रुएल्टी फ्री आहेत आणि खूप चांगले प्रोडक्ट आहेत, नॅचरल प्रोडक्ट्स आहेत. आणि मुद्दामच आजचा व्हिडिओ मी मराठीतून करते, माझे मराठी हिंदी या दोघं लँग्वेजमधून व्हिडिओज असतात, बट मराठीतून याकरता करते कारण ज्याही मला येऊन भेटल्या आहेत माझ्या मैत्रिणी, त्यांनी मला तेच विचारलंय आणि त्यांना हे सोयीस्कर जाईल, मराठीतून थोडं आपलेपणा वाटतो त्यांना. सो म्हणूनच आज मराठीतून मी प्रोडक्ट आणि ब्रँड्सचे रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि याआधी मी जेही रिव्ह्यू केलेले आहेत ब्रँड्सबद्दलचे, तर ते सगळे हिंदीतून आहेत, तर मराठीतून आजचा हा व्हिडिओ असेल. तर ममा अर्थचे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते पर्सनली मला खूप आवडतात, कारण सगळे नॅचरल आहेत. शॅम्पूज वगैरे जे आहेत ते माइल्ड शॅम्पू आहेत, ज्यात केमिकल नाही आहे, सगळं केमिकल फ्री आहे, क्रुएल्टी फ्री आहे, आणि यूज करायला खूप इझी पण आहेत, आणि त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहेत. जर तुमच्या स्किनवरती त्याचा इफेक्ट जाणवत नसेल तर साईड इफेक्टसुद्धा तुम्हाला होणार नाही, पण असं नाही आहे, ते खूप इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत. मी आत्तापर्यंत ममा अर्थचे हेअर मास्क यूज केलेले आहेत, त्याबरोबरच मी फेस मास्कसुद्धा यूज केलेले आहेत, नंतर शॅम्पू यूज केला आहे, हेअर ऑइल यूज केलं आहे, आणि यूज केल्यानंतरच मी याचे जे रिव्ह्यू आहेत ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकलेली ममा अर्थच्या प्रोडक्टची, तर तेच सगळे प्रोडक्ट आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अजूनही इंस्टाग्रामवरती तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर माझे छान छान साड्यांवरचे छान छान रील्स बघण्यासाठी इंस्टाग्रामवरती मला पटकन फॉलो करा. स्क्रीनवरती माझं इंस्टाग्राम हँडल दिलेलं असेल, जा आणि पटापट मला फॉलो करा. तर सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट आहे ममा अर्थ उपटन फेस मास्क, तर हे उपटन फेस मास्क आहे. तुम्हाला माहीत आहे की उपटन आपल्या फेससाठी खूप इफेक्टिव्ह आहे आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स असलेलेच हे सगळे प्रोडक्ट्स आहेत, म्हणून जास्त इफेक्ट तुमच्या फेसवरती याचा दिसून येणार आहे. तर ममा अर्थ उपटन फेस मास्क विथ टर्मरिक, सॅफ्रॉन अँड ॲप्रिकॉट ऑइल, तर यामध्ये टर्मरिक हळदीचं यात तेल आहे, परत यामध्ये आहे टर्मरिक, सॅफ्रॉन आणि ॲप्रिकॉट यांचं ऑइल आहे. बघू शकतात इथे त्यांचे पिक्चरसुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल प्रॉपरली तुम्ही जे यूज करताय त्यात ॲक्च्युअल काय मिक्स केलेले आहे, इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते. तर हे स्किन ब्राईटनिंगसाठी खूप हेल्पफुल आहे. जेव्हाही मी माझे आयब्रोज करते, म्हणजे घरच्या घरी आपण मेकओव्हर करतो, तर मी आयब्रोज वगैरे जेव्हा करते, अपर लिप्स वगैरे जेव्हा मी करते, तेव्हा एक वेगळाच ग्लो तुमच्या फेसवरती येतो. आयब्रोज केल्यानंतर तुमचा फेस एकदम छान दिसायला लागतो. तर आयब्रोज वगैरे केल्यानंतर जर इन्स्टंटली तुम्ही हे फेस मास्क लावलं ना, तर तुमचा जो ग्लो आहे तो अजून डबल होईल, दुप्पट होईल, कारण मी नेहमीच माझ्या आयब्रोज वगैरे केल्यानंतर, स्क्रब केल्यानंतर हा फेस मास्क लावते. असं नाही आहे की तुम्ही तेव्हाच हा फेस मास्क लावा, जेव्हाही तुम्हाला तुमची स्किन डल वाटेल किंवा तुमच्या स्किनला पॅम्पर्ड करायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकतात. खूप छान असं आहे हे मास्क, आणि त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला त्याच्या बॅकसाईडलाही मिळतील, वेळ मिळाला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकून देईन. आणि हे जे सगळे ममा अर्थचे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते तुम्हाला purple.com सुद्धा अवेलेबल आहेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्टला आहेत, नायकावरती आहेत, आणि त्याहूनही जर तुम्हाला चांगल्या ऑफर्स हव्या असतील, तुम्हाला फ्री ट्रायल पॅक्स त्यावर हवे असतील, तर तुम्ही ममा अर्थची जी स्पेशल वेबसाईट आहे, स्पेशल ॲप आहे ममा अर्थचं, त्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला देऊन देईल. आणि त्या ॲपवरून जर का तुम्ही हे प्रोडक्ट्स
तुम्ही ऑर्डर केले तर तुम्हाला असे फ्री सॅम्पल्स सुद्धा मिळतील. तर हे सगळे फ्री सॅम्पल्स मिळालेले आहेत मला. तर असे तुम्हाला फ्री ट्रायल पॅक मिळतात आणि जेणेकरून तुम्हाला कळतं की याचा इफेक्ट काय आहे आणि आवडलं तर तुम्ही याचा मोठा पॅक घेऊ शकता. तर असे तुम्हाला ट्रायल पॅक सुद्धा मिळतील. तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ममा अर्थ आलमंड हेअर मास्क. तर हा आलमंड हेअर मास्क आहे. हे आज सुद्धा सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. सगळ्याच प्रोडक्टमध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. तर हे हेल्दी हेअरसाठी आणि हेअर ग्रोथसाठी खूप इसेन्शियल आहे आणि खूप बेनिफिशियल सुद्धा आहे. तुमचे जे हेअर्स आहे ते लॉंग स्ट्रॉंग शाइनी दिसण्यासाठी हेल्दी दिसण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये याला नक्कीच ॲड करा. नक्कीच तुम्हाला खूप चांगले इफेक्ट्स याचे दिसून येतील. तर यात आहे कोल्ड प्रेस आलमंड ऑइल, जे रिअल आलमंड ऑइल आहे ज्यात कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केलेली नाही आहे. असं आलमंड ऑइल बदामाचं तेल तुम्हाला यात मिळेल आणि व्हिटॅमिन ई, जे आपल्या स्किन आणि हेअरसाठी खूप इसेन्शियल आहे, ते सुद्धा यात आहे. तर अशा नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेला हा हेअर मास्क आहे आणि हा तुम्हाला तुमच्या हेअर वॉशनंतर जेव्हा तुमचे हेअर्स ओले असतात त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. पूर्ण तुम्हाला ड्राय नाही करायचं आहे. फक्त तुम्हाला जे पाणी आहे एक्स्ट्रा हेअर्समध्ये हेअर वॉश केल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे. आणि जसं आपण कंडिशनर लावतो हेअर वॉशनंतर ओल्या केसांवरती, तसं तुम्हाला हे मास्क लावायचं आहे. जितका जास्त वेळ ठेवणार तितका चांगला इफेक्ट मिळेल. पण मिनिमम तुम्ही 30 to 45 minutes याला ठेवू शकता तुमच्या केसांवरती आणि तुम्हाला नंतर वॉश करायचं आहे. नंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल. असं नाही आहे की फर्स्ट वॉशमध्येच तुम्हाला रिझल्ट दिसेल. तुम्हाला हे नेहमी यूज करायचं आहे. वीकली तुम्हाला हे यूज करायचं आहे. तर तुम्हाला याचे बेटर रिझल्ट्स हवे असतील तर तुम्ही त्याला वीकली यूज करा. तुम्हाला खूप चांगला इफेक्ट दिसून येईल. किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही हेअर वॉश करतात वीकमध्ये तेव्हा तेव्हा याला यूज करा. तर हा आहे आलमंड हेअर मास्क. त्यानंतर माझ्याकडे आहे ऑनियन हेअर मास्क. तुम्हाला माहीतच असेल कांदा आपल्या केसांसाठी किती हेल्पफुल आहे, किती बेनिफिशियल आहे. ज्यांचे केस गळतात किंवा ज्यांना टक्कलचा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी कांदा हा खूप बेनिफिशियल आहे. असं नाही की ज्यांना केस आहेत त्यांनी ते वापरू नये. तर तुम्हाला तुमचे केस हेअर सिल्की लॉंग स्ट्रॉंग शाइनी बनवायचे असतील, हेल्दी बनवायचे असतील, तरी सुद्धा तुम्ही हा मास्क यूज करू शकता. तर हा आहे ममा अर्थ ऑनियन हेअर मास्क विथ ऑनियन ऑइल. तर यात ऑनियन ऑइल आहे आणि ऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक बांबू विनेगर. तर यात ऑर्गॅनिक बांबू विनेगरसुद्धा आहे. अगेन नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे, सो इफेक्ट तुम्हाला खूप छान मिळणार आहे. आणि हा स्पेशली आणि स्पेशली फक्त हेअर फॉल कंट्रोलसाठी आहे. तर हेअर फॉलचे प्रॉब्लेम्स असतील, हेअर रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतील, तर त्यावर हा अतिशय हेल्पफुल आणि चांगला आहे. हा मी मागच्या वर्षी खूप यूज केला. नंतर मी माझ्या केसांना स्मूदनिंग वगैरे केलं, हेअर कलर केला, तर मी थोड्या दिवसासाठी हे सगळे प्रोडक्ट्स माझ्या हेअरवर लावायला स्किप केलं होतं. बट आता पुन्हा मी स्टार्ट करते कारण एक वर्ष होत आलं माझ्या स्मूदनिंगला आणि कलरिंगला. सो म्हणून मी आता हे प्रोडक्ट्स पुन्हा माझ्या हेअरसाठी यूज करायला लागले. तर ह्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये पॅराबीन आणि सिलिकॉन नाही आहेत. पॅराबीन सिलिकॉन फ्री आहे. नंतर हे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे. तसे तर जेही तुम्ही हेअर स्किन केअर प्रोडक्ट असतात ते डर्मॅटोलॉजिकली टेस्टेडच असतात, पण हे नॅचरल आहे प्लस डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे आणि विथ बायो ॲक्टिव्ज आहेत. तर ऑब्व्हियसली तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे. आणि या प्राईस मी तुम्हाला बोलली नाही, तर 599 ही प्राईस आहे एका बॉक्सची. तर एका अशा टबची जी प्राईस आहे ती 599 आहे. प्राईस स्क्रीनशॉट मी सगळं तुम्हाला लावून देईल साईडला, जेणेकरून तुम्हाला चांगली आयडिया मिळेल. त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला एक फेस मास्क दाखवतीये ममा अर्थचा, जो आहे ममा अर्थ व्हिटॅमिन सी फेस मास्क. तर हा फेस मास्क जो आहे हा व्हिटॅमिन सीचा आहे आणि हा स्लीपिंग मास्क आहे. तर हा तुम्हाला झोपतानाच लावायचा आहे, तोही रात्री. तर यात आहे व्हिटॅमिन सी आणि ॲलोव्हेरा, दोघं चांगले इन्ग्रेडियंट्स आहेत, स्किनसाठी खूप बेनिफिशियल आहेत. अगेन हे स्किनला इल्युमिनेशनसाठी खूप, स्किन इल्युमिनेशनसाठी खूप चांगलं आहे. तुमच्या स्किनला एक नॅचरल ग्लो प्रोव्हाइड करतं, आतून ग्लो प्रोव्हाइड करतं. आणि जसं तुम्ही बाहेरून तुमची स्किन आणि हेअर्सची केअर करतात तशी आतूनसुद्धा करायला पाहिजे. आणि ती कशी हे माझ्या येणाऱ्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. नॅचरली तुम्ही तुमच्या बॉडीतून आतून जो इनटेक असतो आपला, त्यातून तुम्ही तुमच्या हेअर आणि फेसची स्किनची केअर कशी करू शकता त्याचाही व्हिडिओ लवकरच येणार आहे. स्टे ट्यून, तोही बघा नक्की. तर आता बोलूया आपण या व्हिटॅमिन सी स्लीपिंग फेस मास्कबद्दल. तर हा
आहे आणि हा ट्रान्सपरंट आहे, तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट मास्क आहे, अगदी क्लिअर वॉटर सारखा हा दिसतो, तुम्हाला दिसत सुद्धा नसेल स्क्रीनवर, पाण्यासारखा आहे अगदी, आणि ॲलोवेरा जेल जसं असतं ना सेम तसं आहे, आणि हा स्लीपिंग मास्क आहे, तर हा झोपताना तुम्हाला लावायचा आहे, अगदी थीन लेअर लावायचा आहे, खूप पातळ लेअर तुम्हाला लावायचा आहे, तुम्हाला फक्त याचा ओलावा जाणवेल, तुम्हाला याचा लेअरही समजणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं दिसणार नाही हे प्रोडक्ट फेसवर लावल्यानंतर. सो तुम्हाला थीन लेअर लावायचा आहे आणि सकाळी तुम्हाला फेसवॉश करायचं आहे विथ वार्म वॉटर. सो असा याचा यूज आहे, हा सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. मी मोस्टली हे तिघं खूप यूज केले, हा फक्त दोनदा केला पण मला छान रिझल्ट मिळाले. अजून यूज केल्यानंतर जसे जसे रिझल्ट मला माझ्या स्किनवरती दिसतील ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे हेअर साठीचा जो कॉम्बो पॅक आहे, म्हणजे तुमचं हेअर ऑइल झालं, कंडिशनर झालं आणि शॅम्पू झालं. तर हे स्किन केअरचे मी तुम्हाला दोन दाखवले मास्क आणि हेअर केअरचे दोन दाखवले, तर आता मी तुम्हाला पूर्ण हेअर किट दाखवणार आहे. तर सगळ्यात आपण आधी बघूया ममा अर्थ ऑनियन कंडिशनर. तर हे कंडिशनर आहे आणि कंडिशनरपेक्षा मोठा शॅम्पू, कारण आपलं नेहमी असं होतं की दोघं जे बॉटल्स असतात इतर ब्रँड्सच्या त्या दोघं सेम असतात, शॅम्पू आधी संपतो आणि कंडिशनर दोन तीन महिने चालत असतं. सो यांनी हा प्रॉब्लेम लक्षात घेतलेला आहे आणि शॅम्पूची बॉटल मोठी दिली आहे आणि कंडिशनरची छोटी दिलेली आहे, म्हणजे दोघं सोबत संपतील आणि दुसरी किट आपण सोबत ऑर्डर करूया. सो तसा प्रॉब्लेम यांनी समजून घेतलाय. तर ऑनियन शॅम्पू आहे, तुम्हाला मी बोललेच की कांदा आपल्या केसांसाठी किती बेनिफिशियल आहे आणि नॅचरल आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे. सगळेजण कांद्याचा रस सुद्धा लावतात केसांवरती, तेही एक नॅचरल छान प्रोसिजर आहे आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहे. बट त्याबरोबरच शॅम्पू आणि कंडिशनर तुम्हाला ऑनियन बेस मिळत आहे, तर याहून तुम्हाला अपॉर्च्युनिटी काय आहे. तर हे आहे ऑनियन शॅम्पू विथ ऑनियन अँड प्लांट केराटीन. तर यात केराटीन सुद्धा आहे. केराटीन एक असं व्हिटॅमिन आहे जे खूप इसेन्शियल आहे तुमच्या केसांसाठी आणि नेहमी तुमच्या केसांमध्ये त्याची कमतरता भासते जर तुम्ही बाहेर नेहमी ट्रॅव्हल करत असाल, जॉब करत असाल. तर मी सुद्धा माझ्या केसांना केराटीन केलेलं आहे 11 महिन्यापूर्वी. केराटीन केल्यानंतर माझ्या केसांचं स्ट्रक्चरही बदललं आणि शाईनही वाढली होती. सो ते केराटीन यामध्ये सुद्धा आहे. तर तुम्हाला शॅम्पूने सुद्धा केराटीन तुमच्या हेअर्सला मिळू शकते, ही एक प्लस, हा एक प्लस पॉईंट आहे. तर हे सुद्धा एक छान प्रोडक्ट आहे शॅम्पू, यूज करून बघा हे किट. नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगाल की दीदी तुम्ही सांगितलेलं जे प्रोडक्ट्स आम्ही यूज केले ते खूप इफेक्टिव्ह आहेत माझ्या केसांसाठी किंवा हे स्किनसाठी. सो नंतर आहे ऑनियन कंडिशनर, यातही ऑनियन आणि कोकोनट आहे. तर कोकोनट जे आहे ते तुमच्या हेअर्सला स्मूथ करण्यासाठी खूप चांगलं प्रोडक्ट आहे. आपण कोकोनट ऑइल वापरतो आणि इन्स्टंट आपल्याला रिझल्ट दिसतात. तर तसंच हे सुद्धा आहे, तर नक्कीच तुम्ही हे सुद्धा यूज करून बघा. तर याचं हे पूर्ण किट येतं. तर ह्या किटची काय प्राईस आहे साईडला मी स्क्रीनशॉट लावून देईल. तर हे पूर्ण किट येतं, कॉम्बो येतो. तर नंतर जे प्रोडक्ट आहे ते ममा अर्थ ऑनियन हेअर ऑइल आहे. तर यात ऑनियन ऑइल आहे, हे सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. जर तुमचे हेअर्स ड्राय झाले, आता थंडीमुळे जवळजवळ सगळ्याच लेडीचे हेअर ड्राय झालेले असतील, माझे तर झालेच आहेत कारण मला बऱ्याच वेळा स्ट्रेटनिंग वगैरे, ऑलरेडी माझे हेअर स्ट्रेट आहेत बट व्हिडिओला बसण्याआधी मला स्ट्रेटनर थोडं तरी फिरवावं लागतं. आज नाही फिरवलंय बट फिरवावं लागतं बऱ्याच वेळा. तर असे हीट आपण आपल्या केसांना देत असतो, सो त्यामुळे हेअर ड्राय होतात, थंडीमुळे हेअर ड्राय होतात. आणि अशावेळी तुम्हाला अशा चांगले नॅचरल प्रोडक्ट असलेले ऑइल्स खूप हेल्प करतात. तर हेअर मसाज करायचा आहे मस्त आणि त्या ह्या तेलने. कुठल्याही प्रकारची याला उष्णता द्यायची नाही आहे. काही लेडीज तेल गरम करून लावतात पण याला तशी काही गरज नाही आहे. सोबत हा ब्रश आहे जे इझिली अप्लाय होऊ शकतं तुमच्या केसांमध्ये. हे तेल खूप चांगल्या टाईपचं ऑइल आहे आणि खूप छान छान रिझल्ट्स आहेत याची सुद्धा. तुम्ही अजूनही यूट्यूब व्हिडिओ बघू शकतात या ऑइलवरती. खूप जणींनी बनवलेले आहेत, खूप इफेक्टिव्ह आहेत आणि मी सुद्धा हे सगळे व्हिडिओज व्ह्यूज रिव्ह्यूज बघितल्यानंतरच असे प्रोडक्ट जे आहेत ते ऑर्डर करत असते. तर हे सुद्धा खूप छान प्रोडक्ट आहे. तर हे किट, ह्या किटची प्राईस मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा देईन. आणि हे जेवढेही प्रोडक्ट्स मी घेतले, जर तुमची शॉपिंग जी आहे 499 वर असेल, आता स्कीम होती मागे 499 वर जर तुम्ही शॉप करताय तर तुम्हाला अशा प्रकारचे 3 क्रीम्स मिळतील. क्रीम्स म्हणजे त्यांचं पॅकेजिंग क्रीमसारखं आहे. तर एकामध्ये आहे उपटन बॉडी लोशन, एकामध्ये आहे उपटन फेस वॉश आणि एकामध्ये आहे उपटन बॉडी लोशन. तर फेस मास्क, बॉडी लोशन आणि फेस वॉश असे 3
तीन तीन हे क्रीम्स आहेत, तर खूप हे पण इफेक्टिव आहेत आणि हे ट्रायल पॅक्स आहेत, तो मी ट्राय करेल. आणि यातलं जर मला बॉडी लोशन वगैरे आवडलं तर मी तेही नक्की ऑर्डर करेल आणि रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ हेअर केअर स्किन केअरवरती सुद्धा आता यापुढे येत असतील आणि आतून तुम्ही तुमच्या स्किनची आणि हेअरची काळजी कशी घ्यायची ते सुद्धा व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे नेक्स्ट. तर पाहत राहा माझे छान छान असे व्हिडिओ, शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि चॅनलवरती न्यू असाल तर मी निकिता आहे, माझे सगळे स्टायलिंग व्हिडिओ असतात, तुम्हाला डेली लाईफमध्ये यूजफुल असे व्हिडिओज मी बनवत असते, स्टायलिंग रिलेटेड, केअर रिलेटेड, स्किन केअर, हेअर केअर इत्यादी. तर जर तुम्हाला अशा टॉपिक्समध्ये इंटरेस्ट असेल पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.